नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन बनवून दाखवणार आहे. आपण हॉटेलमध्ये गेल्यावर अशा प्रकारे वेगवेगळ्या डिशेस ट्राय करत असतो. आपल्याला असे वाटते की ह्या डिश करायला खूप अवघड असतील, पण तसे अजिबात नाही, खूप सोप्या असतात. आज मी तुम्हाला अशा सोप्या पद्धतीने गोबी मंचुरियन करून दाखवणार आहे. चला तर मग पाहूया गोबी मंचुरियन. गोबी मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे एक फ्लावर घेतला आहे, एक मीडियम साईजचा गड्डा घेतला आहे, मैदा घेतला आहे, कॉर्नफ्लावर घेतलं आहे, एक लहान कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, मीठ घेतलं आहे, कांद्याची पात मी बारीक चिरून घेतली आहे, लसूण घेतला आहे मी, साधारण 2-3 चमचे लसूण आहे बारीक चिरून घेतला आहे, 1.5 चमचा मी टोमॅटो केचप घेतला आहे, 1 चमचा रेड चिली सॉस घेतला आहे, 1 चमचा सोया सॉस घेतला आहे, 1/2 चमचा लाल तिखट घेतला आहे आणि साधारण 1 मिरची मी बारीक चिरून घेतली किंवा 1 चमचा मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये फ्लॉवर छान उकळून घ्यायचं आहे 2-3 मिनटं. मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये मी साधारण 1.5 चमचे मीठ घालणार आहे. आता त्यामध्ये फ्लॉवर घालूयात. फ्लॉवर आपल्याला 2-3 मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजवायचा नाही आहे, साधारण 50% शिजला पाहिजे. 3-4 मिनटं झालेली आहे, फ्लॉवर छान बॉईल झाला आहे. आता आपण तो काढून घेऊया आणि थंड करून घेऊयात. आपला फ्लॉवर शिजून झालेला आहे, साधारण 50% शिजला आहे फ्लॉवर. आता आपण त्यामध्ये थोडं लाल तिखट घालूया, साधारण 1/2 चमचा लाल तिखट घेतले आणि थोडंसं मीठ घालणार आहे मी. छान एकत्र करून घेऊया, मीठ लावून घेऊया त्याला चांगलं. तिखट मीठ लावून झालेलं आहे. आता आपण बॅटर तयार करून घेऊया कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं. आपण इथे मैदा घेऊयात, साधारण 4 चमचे मैदा घेतला आहे मी. आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. थोडंसं मीठ घालते, 1/2 चमचा. आणि आपल्याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. आपण थोडं थोडं घालून पाणी घालून बॅटर तयार करणार आहोत. आपलं पीठ छान मिक्स करून झालेलं आहे, साधारण असं पीठ झालं पाहिजे आपलं. आता आपण त्यामध्ये फ्लॉवर घालून घेऊयात. फ्लॉवर घालून आपण हाताने छान मिक्स करून घेणार आहोत. गरज लागली तर वरतून आपण अजून थोडा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरणार आहोत. आपण अजून त्यामध्ये साधारण 1-1.5 चमचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरणार आहोत. साधारण 1/2 चमचा मैदा आणि 1/2 चमचा कॉर्नफ्लॉवर वापरणार आहोत. पुन्हा हाताने छान मिक्स करून घेऊया.
आता आपलं हे फ्लावर तयार करून झालेलं आहे, हे पहा। आता आपण तो छान तळून घेऊया। आता आपण तेलामध्ये फ्लावर तळून घेणार आहोत। तेल छान तापलंय। दोन मिनटं झालेले आहे। फ्लावर छान तळला आहे, भजीसारखा तळला आहे। पण आता आपल्याला पुन्हा एकदा तळून घ्यायचं आहे, त्यामुळे मी आता काढून घेते। आणि ह्याच पद्धतीने राहिलेला सगळा फ्लावर मी तळून घेणार आहे। फ्लावर छान तळून झालेला आहे। आता आपण हा फ्लावर 5 ते 10 मिनटं चांगला थंड होऊन देणार आहोत। आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण डीप फ्राय करायचं आहे। पुन्हा एकदा डीप फ्राय केल्यावर एकदम कुरकुरीत होईल, आतून एकदम सॉफ्ट आणि वरतून एकदम कुरकुरीत होईल फ्लावर। त्यानंतर आपण सॉस तयार करूयात। आता आपण 5 मिनटं झालेले आहे, फ्लावर थंड झाला आहे। आता आपण पुन्हा एकदा तळून घेणार आहोत। फ्लावर आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचं आहे। छान लाल रंग येईपर्यंत आपण तळणार आहोत। फ्लावर छान तळून झालेला आहे, छान ब्राऊन कलर आला आहे, एकदम कुरकुरीत झाला आहे। आता आपण तो काढून घेऊया। मी पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। मी 2 चमचे वापरले। तेल छान गरम होऊन देणार आहे। तेल गरम झाले, आता आपण त्यामध्ये लसूण घालूयात। मी लसूण साधारण 2 ते 2.5 चमचे वापरणार आहे। लसूण बारीक चिरून घेतला आहे मी। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्टही वापरू शकता। तर मी 1 चमचा चिरलेली मिरची घातली। आता मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा लसूण मी फक्त 1 मिनिटभर परतून घेणार आहे। आपल्याला जास्त परतायचा नाही कांदा। आता आपण थोडं मीठ घालूयात। मीठ थोडंच वापरायचं आहे, कारण का सॉसमध्ये पण मीठ असतं। सोया सॉस घालूयात 1 चमचा। 1 चमचा रेड चिली सॉस घातला आहे। दीड चमचा टोमॅटो केचप छान मिक्स करून घेऊया। तर मी थोडं पाणी घालणार आहे त्यामध्ये, साधारण 1/2 वाटी पाणी घातले। कांद्याची पात घालूया थोडी। इथं मी 1 चमचा कॉर्नफ्लावर घेतले, त्यामध्ये मी थोडं पाणी घालून छान मिक्स करून घेणार आहे। कॉर्नफ्लावरचं बॅटर मी घातलं थोडं त्यात। साधारण 1 चमचा कॉर्नफ्लावर आणि 2 चमचे पाणी वापरले। छान मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही काळी मिरी पावडरही वापरू शकता 1/2 चमचा। आता मी त्यामध्ये तळलेला फ्लावर घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे।
आपलं गोबी मंचुरियन तयार करून झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम गोबी मंचुरियन तयार करून झालेलं आहे. मी वरतून थोडी कांद्याची पात घालतीये. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि तुम्हाला आवडलं की तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.